अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात येत आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तसंच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली असून त्या अनुषंगानं जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी असं आवाहन यावेळी उपस्थितांना त्यांनी केलं. नियोजित दौरा 3 तारखेला या ठिकाणी आहे. त्या दौऱ्यामधले 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काही उद्योगपती असतील, वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची अडीअडचणी ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादांचा आहे. आदरणीय दादांच्याबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब, आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, असे सगळेजण उपस्थित.